एक बजेट सादर केलेला आहे की आपल्याला माहिती आहे की ज्याला आम्ही सत्तेवर आलो त्याला महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती नावानं आपण जवळजवळ 34,000 कोटी रुपयेची कर्जमाफी केलेली होती आणि त्यावेळेला आपण म्हणालो होतो की थकबाकीदार शेतकऱ्यांनाही कर्जमाफी होती. नेहमीच बघा की शेतकरी म्हणायचे की तुम्ही बुडव्याला दर वेळा देता आम्हाला काय देता आणि त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला होता की नेहमीच भरणाऱ्या कर्जदाराला 50,000 रुपये आम्ही प्रोत्साहनपर अनुदान देऊ आणि मला वाटतं आजच्या या कालच्या बजेटमध्ये 50,000 रुपये कारण 2 वर्ष कोरोनाच्या संकटामुळं आपल्याला देता आलं नव्हतं काल देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याशिवाय भूविकास बँकेची ज्यांची ज्यांची कर्ज होती ती संपूर्ण माफ करण्याचा निर्णय सुद्धा कालच्या या वित्त आपल्या बजेटमध्ये अजितदादा पवार यांनी घेतला. अतिशय शेतकऱ्यांच्यासाठी आणि सर्व घटकांच्यासाठी अतिशय चांगलं बजेट काल त्यांनी मांडलेलं आहे. बंधुभगिनींनो, या सर्व काळामध्ये जयंत पाटील साहेबांनी शिक्षणाबद्दल जी भूमिका पालकमंत्री म्हणून घेतली त्याचा उल्लेख आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडियानी गट विकास अधिकारी करत होते हे खरं आहे. आपल्या कोरोना काळामध्ये 2 वर्ष मुलांचं फार मोठं शैक्षणिक नुकसान झालं, शाळा बंद होत्या आणि मग ऑनलाईनची ही शिक्षणाची पद्धत सुरू झाली आणि आता आपला जो स्टुडिओ आहे त्यामधून अतिशय तज्ज्ञ शिक्षक आपल्या सर्व शाळांना आपल्या अध्यापनाचं काम करतील आणि एक ज्याचा उल्लेख जयंत साहेब करत होते की मधल्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये घालण्यासाठी पालक तयार होत नव्हते. प्रत्येक पालकाला वाटते की माझ्या मुलांना फाडफाड इंग्रजी बोलावं, त्यांना IAS आणि IPS व्हावं आणि त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये कॉन्व्हेंटमध्येच हे शिक्षण होईल अशी अपेक्षा होती आणि त्या मानानं जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचं त्यांचं अध्यापन हे कमी पडायचे अशी पालकांची भूमिका होती. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या आत्मविश्वासाने सांगत होते अशा प्रकारचं जर जिल्ह्यामध्ये आपण काम करू शकलो, अतिशय उत्कृष्ट शिक्षक या ऑनलाईनच्या माध्यमातून शिकवू शकले तर अतिशय चांगलं काम होईल. एखाद्या राज्यामध्ये शाळेचं आता दिल्ली पॅटर्न आता नवीन आलेला आहे उदयाला, आपण चांगल्या शाळा केल्या चांगलं आरोग्य केलं तर किती प्रमाणामध्ये लोक त्याला समर्थन देतात ते आपण दिल्लीमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे अशाच काम या वाळवे तालुक्यामध्ये जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाकडे सुरू झालेलं आहे आणि पूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये करण्याचा त्यांचा मानस आहे. त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा मी या निमित्ताने देतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी मला मिळाली. त्याच्यावरशी लोकनेते